नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आता पाहूयात स्पीड न्यूज. आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज दुपारी 12:30 वाजता सुनावणी होणार आहे. आर्यन आणि इतरांनी केलेल्या जामीन अर्जाला एनसीबी विरोध करणार असल्याची देखील माहिती मिळते. या प्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली. दरम्यान यात एका परदेशी नायजेरियन नागरिकालाही अटक झाली आहे. या प्रकरणी आम्ही ठोस आरोपपत्र दाखल करणार आहोत, ज्यामुळे आरोपींना शिक्षा मिळेल, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली. विशिष्ट उद्योगपती आणि मध्यस्थांवर आयटीनं 23 सप्टेंबरपासून छापे मारायला सुरुवात केली, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 निवासी आणि 15 कार्यालयांवरती ही छापेमारी झाली आहे. 4 कार्यालयांचं सर्वेक्षण करण्यात आलं. 1050 कोटींचे व्यवहार झाल्याचं आढळलंय आणि 4.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि 3.42 कोटी रुपयांचे दागिने जप्त केल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली. राज्यात ठिकठिकाणी प्राप्तिकर विभागानं छापेमारी केली. अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवरती ही छापेमारी करण्यात आली किंवा इतर कारखान्यांवरती सुद्धा. यावेळी तब्बल 1050 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार उघडकीस आले असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलंय. आयकर खात्याच्या कारवाईमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आलेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बहीण विजया पाटील आणि रजनी इंदुलकर आयकर खात्याच्या रडारवरती आहेत. कोल्हापुरात विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशनवरती छापा टाकण्यात आला, तर रजनी इंदुलकर यांच्या निवासस्थानातून फाईल्स आणि कम्प्युटर ताब्यात घेण्यात आले. पार्थ पवारांच्या कार्यालयावरती आयकर विभागानं धाड टाकली. चर्चगेटमधल्या अनंता मार्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरती छापेमारी करण्यात आली. पार्थ पवार या कंपनीचे संचालक आहेत. अजित पवारांच्या बहिणींपाठोपाठ मुलाच्या कंपनीवर सुद्धा छापा टाकण्यात आला. क्रूजवरील ड्रग्ज संदर्भातील आरोपींना घेऊन जाणारे लोक हे शासकीय यंत्रणेतील नसल्याचा खुलासा करण्यात आलाय. पण त्यांना साक्षीदार म्हणून बोलावलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. साक्षीदार बोलवतात कशाला, तर एखादी गोष्ट पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आणि वेळप्रसंगी न्यायालयात साक्ष देण्यासाठी. परंतु आरोपींना पकडण्याचा अधिकार हा साक्षीदाराला नसतो. आरोपींच्या अटकेचं काम हे यंत्रणेकडूनच झालं पाहिजे, त्यामुळे यासंबंधी कठोर भूमिका घेतली पाहिजे, असं ते म्हणाले. राज्यातील साखर कारखान्यांवरती आयकर विभागानं मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळेंची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी दौंड कारखान्यात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं म्हटलं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीच्या अटकेत असलेल्या आर्यन खानसोबत कोर्टात सेल्फी काढणाऱ्या पंच किरण गोसावीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंच किरण गोसावी याच्यावर मुंबई आणि ठाण्यात काही गुन्हे दाखल असून त्याच्या कुटुंबियांनी गेल्या 10-12 वर्षांपासून त्याच्याशी संबंध तोडलेत, अशी माहिती समोर आली आहे. मुंद्रा पोर्टमधील पकडला गेलेला ड्रग्जचा साठा हा 1 वर्षात पकडल्या गेलेल्या साठ्याच्या दुपटीपेक्षा अधिक आहे. गोवा आणि कर्नाटकचा संबंध या ड्रग कनेक्शनशी आहे, असं खळबळजनक विधान काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं. मुंबईच्या क्रूजवरील रेडपेक्षा देशात यापेक्षा मोठी रेड झालीच नाही, असं वातावरण तयार केलं जात असल्याचं सावंत म्हणाले. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं भाजप षडयंत्र रचतंय. देशातील यंत्रणा भाजप चालवतंय. सनसनाटी निर्माण करणं हे भाजपचं धोरण आहे आणि लखीमपूरच्या घटनेवरून लक्ष वेगळीकडे वळवण्याचं काम भाजपकडून सुरू असल्याचं जयंत पाटील म्हणालेत. गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. दिवसेंदिवस गॅसचे दर वाढत असल्यानं संतप्त महिला पदाधिकाऱ्यांनी गॅस सिलेंडरचं चक्क नदीतल्या पाण्यामध्ये विसर्जन केलं. त्यावेळी मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारनं तत्काळ गॅसची दरवाढ कमी करावी, अन्यथा 2024च्या निवडणुकीमध्ये गॅस सिलेंडरचं आज जसं विसर्जन केलंय त्याच पद्धतीनं मोदी सरकारचं देखील आम्ही महिला विसर्जन करू, असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी हेमा पिंपळे यांनी दिला. उसाच्या एक रकमी एफआरपीचे 3 तुकडे करण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे, मात्र या प्रस्तावाला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केलाय. एक रकमी एफआरपीच्या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असून याच मागणीसाठी संघटनेच्या वतीने जागर एफआरपीचा आणि आराधना आदिशक्तींची या आंदोलनाला सुरुवात झाली. खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. ठराविक लोकांवर धाडी टाकायच्या, त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं असे धंदे सुरू आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर इन्कम टॅक्सकडून पडलेल्या धाडीवर शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली. भ्रष्टाचाराला कोणताही जात पक्ष नाही, भाजपमधील नेत्यांचे एकापेक्षा एक घोटाळे आहेत, ते काशीला जाऊन गंगास्नान करून आले काय असा सवाल देखील शेट्टींनी उपस्थित केला. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या नुकसानबाधितांना मदतीचं वाटप करण्याकरता 365.67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, त्यामुळे सर्व यंत्रणांनी तत्काळ मदत बाधितांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. 21 आणि 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीदरम्यान महाड तालुक्यातील तळीय गावातील दरडग्रस्त कुटुंबांना शासनामार्फत घरं बांधून देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या घरवापराचा मुद्दा उपस्थित करत आमदार गोगावले यांनी या छोट्या घरांना विरोध करत 900 चौरस फुटांच्या घरांची मागणी केली होती. मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होऊन 600 चौरस फुटांच्या घरांना मंजुरी देण्यात आली. ही घरं मे महिन्यापर्यंत मिळणार आहेत. देशातल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतना इतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्यापूर्वी बोनस जाहीर केला जातो. पात्र आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची कमाल रक्कम 78 दिवसांसाठी 17,951 रुपये आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी जाहीर झालेल्या या बोनसचा सुमारे 11,56,000 कर्मचाऱ्यांना लाभ होईल असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे 1,985 कोटींचा बोजा पडणार आहे. पंतप्रधान मोदी आज यांनी 15 ऑक्सिजन प्लांटचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं. पीएम केअर फंडातून 17 एकूण प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे कोविड आणि इतर कोणताही गंभीर आजार असल्यास ऑक्सिजनची कोणालाही चिंता करावी लागणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकारानं ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण झालंय. मुरबाड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सावर्णे गावातील जिल्हा परिषद शाळेवर वीज कोसळल्यानं लाखोंचं शालेय साहित्य जळून खाक झालंय. शिवाय शाळेचं महत्वाची कागदपत्र सुद्धा जळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांसह शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन वीज पडल्यानं झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जनतेला मंदिरांच्या बाबत जे नियम आहेत ते पाळण्याचं आवाहन केलं. याबाबत त्यांनी मंदिरांनाही सूचित केलं. मिशन कवच कुंडल सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर 8 ते 14 तारखेपर्यंत हे मिशन असणार असून रोज 15 लाख लोकांना लसीकरण करण्याचा मानस आहे. उल्हासनगर महानगरपालिकेकडून वैद्यकीय पदांसाठी आयोजित थेट मुलाखत प्रक्रियेत दुसऱ्या दिवशी देखील गोंधळ झाला. स्टाफ नर्स या पदाकरता उपलब्ध 76 पदांसाठी तब्बल 7,000 जास्त उमेदवार आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. महापालिकेचं या मुलाखत प्रक्रियेसाठी कोणतंही नियोजन नसल्याचा आरोप या उमेदवारांनी केला. दरम्यान या प्रकरणी मनसेनं काही उमेदवारांसह उपायुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या मांडला. अखेर महापालिका आयुक्तांनी आलेल्या उमेदवारांकडे दिलगिरी व्यक्त करत लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवली जाईल असं आश्वासन दिलं. कोविड काळानंतर विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या काही प्रमाणात कमी झाली, तरी जे विद्यार्थी चीनमधून शिक्षण घेत होते त्यांच्या समस्या अजूनही कायम आहेत. आजही भारतीय विद्यार्थ्यांना चीनमध्ये प्रवेश नसल्यामुळे देशातील 10,000 विद्यार्थ्यांचं शिक्षण प्रभावित झालंय. इतर देशातील विद्यार्थ्यांना चीननं प्रवेश दिलाय, मात्र भारतीय विद्यार्थ्यांना रेड लिस्टमध्ये टाकल्यानं विद्यार्थी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. भगर खाल्ल्यानं विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील 3 महिला 2 पुरुष आणि 1 मुलगी बाधित झाल्याची घटना जालन्यात घडली आहे. त्या तिघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील एका महिलेची प्रकृती बिघडली असल्यामुळे महिलेला औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी इथे ही घटना घडली आहे.
चिमुकल्याच्या हत्येचं गूढ आता समोर आलंय. कोल्हापुरात रागाच्या भरात पित्यानंच आपल्या मुलाची हत्या केल्याचं समोर आलं. पत्नीसोबत वाद झाल्यानं त्यानं रागाच्या भरात हातोडा फेकून मारल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. नंतर दिशाभूल करण्यासाठी त्यानं नरबळीचा डाव रचल्याचं तपासात समोर आलंय. कोल्हापूरच्या शाहूवाडीतला हा धक्कादायक प्रकार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बंद कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली. महेश पायगुडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एका चारचाकी वाहनात हा मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यावेळी परिसरात खळबळ माजली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसलाय. माहीममधील काशी विश्वेश्वर मंदिरातील 5 पुरातन मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणात मंदिर विश्वस्तांवरती गुन्हा दाखल झालाय. माहीम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहीममधील मंदिरातील मूर्ती गायब झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. या बातमीनंतर आता मनसेनंही सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना सुद्धा पत्र दिलंय. या पत्रात विश्वस्तांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली होती. या पत्राची दखल घेत सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहीम पोलिसांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे विश्वस्तांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परंतु आपण या मंदिरातील मूर्ती गायब केल्या नसल्याचं विश्वस्त संदेश भट्टे यांचं म्हणणं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी लखीमपूर खिरी हिंसाचारात मृत्यू पावलेल्या शेतकरी लवप्रीतच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी पीडित कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, तसंच न्याय मिळत नाही तोपर्यंत हा सत्याग्रह सुरूच राहणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं महत्वाचं पाऊल उचललंय. योगी सरकारकडून एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवण्यात आलाय. अलाहाबाद उच्च न्यायालयानं निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव हे लखीमपूर खेरीची या घटनेची चौकशी करणार आहेत. ही चौकशी पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमधील हिंसाचारात झालेल्या 4 शेतकऱ्यांसह 8 जणांच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टानं स्वतः दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांचं खंडपीठ या प्रकरणी सुनावणी करणार आहे. या खटल्याला व्हायलन्स इन लखीमपूर खिरी लीडिंग टू लॉस ऑफ लाईफ असं नाव दिलं गेलंय. न्यायमूर्ती सूर्यनाथ आणि न्यायमूर्ती हिमा कोहली हे या खंडपीठाचे सदस्य आहेत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. भाजपाची 80 जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे आणि चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलाय. तर विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर यांचा पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश झालाय. विशेष आमंत्रित सदस्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणी यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. राष्ट्रीय प्रवक्तापदी राज्यातून संजू वर्मा यांची नियुक्ती झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पलगड धरण हे अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झालंय. हे धरण 1 महिन्याच्या अगोदर शेवटच्या घटका मोजत होतं, त्यामुळे 7 गावांचा पाणी प्रश्न बिकट झाला होता. मात्र आत्ताच झालेल्या मुसळधार पावसानं धरणात 100% जलसाठा झाला असून धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे या धरणाजवळच्या 7 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. तब्बल 2 वर्षांपासून जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग मंदावल्यामुळे दिलासादायक संकेत मिळाले आहेत. कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत गेल्या आठवड्यात घट पाहायला मिळाली, त्यामुळे कोरोनाचं सावट काही प्रमाणात तरी टळल्याची शक्यता WHO व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाचे 31 लाख नवे रुग्ण होते, ज्यात 9% घट नमूद करण्यात आली आहे. युरोप व्यतिरिक्त जगातील सर्व भागांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली. कॉमेडियन भारती सिंगचा पती हर्षला सातत्यानं ट्रोल केलं जाते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी भारतीचा वापर केला जातोय असा दावा चाहत्यांनी हर्षवरती केला. यावर भारतीनं मौन सोडलं. तिनं या ट्रोलर्सनं उत्तर दिलंय सडेतोड, आमच्यात काय बॉन्ड आहे हे त्यांना माहीत नाही, पण मी हे सांगते की हर्ष जेव्हा डायलॉग लिहितो तेव्हाच भारती बोलते. आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत, त्यामुळे लोकांना काय वाटतं याचा फरक पडत नसल्याचं भारतीनं म्हटलंय.
या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. कोणत्याही बुलेटिन दरम्यानची एखादी